नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परीक्षा संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या येणाऱ्या परीक्षा ह्या ऑनलाईन होणार किंवा ऑफलाईन होणार आणि त्याचं स्वरूप कसं असेल, तसेच या परीक्षा कधीपासून चालू होतील अशी अनेक विद्यार्थ्यांनी विचारणा केली. तर त्या सर्व प्रश्नांचं निराकरण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला होईल. तत्पूर्वी मित्रांनो, जे विद्यार्थी या चॅनेलला नवीन आहेत, जे नवीन आहेत त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करावं, म्हणजे तुम्हाला इथून पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहूया. शिवाजी विद्यापीठाने एक परिपत्रक टाकलं आहे, परिपत्रक क्रमांक 3 आहे. या अगोदरच्या परिपत्रकाची आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. 2021 शैक्षणिक वर्ष जे आहे, याच्या मार्च एप्रिलच्या ज्या परीक्षा आहेत, त्या अनुषंगाने विद्यापीठाने सांगितलं आहे की प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा 5 जून 2022 ते 24 जून 2022 यामध्ये महाविद्यालयात प्रचलित ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांनी काय करायचे द्यायचे आहे. या संदर्भात परिपत्रक क्रमांक 2/17/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात माहिती दिली आहे. तर हे काय परिपत्रक आहे 17 मेचे पाहूया. हे जे परिपत्रक आहे 17/2022 यामध्ये विद्यापीठाने काय केलेलं आहे, माहिती दिली आहे की कशा पद्धतीने या परीक्षा होतील. प्रथम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा प्रामुख्याने काय होतील, 5 जून ते 22 जून 24 जून या दरम्यान होतील. आणि या ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा परीक्षा केंद्रावर हजर राहून विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. यामध्ये अनेक उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने 27 मेच्या पत्रानुसार एक सूचना दिलेली आहे की त्या परीक्षा प्रथम वर्षाच्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच द्यावा आणि या प्रश्नसंचामधीलच परीक्षा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतील. यामध्ये दोन पेपरमध्ये 2 दिवसाचं अंतर असेल, 15 मिनटं तुम्हाला वेळ वाढवून देण्यात येईल. तर यासाठी विद्यापीठानं एक सूचना दिलेली आहे पेपर शीटरसाठी की तुम्ही क्वेश्चन बँक ती एक तयार करावे आणि ही प्रश्नसंच जे आहे क्वेश्चन बँक, हे 5 ते 10 पट मोठी असावी आणि हे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, द्यायचं आहे सर्व परीक्षितांना आणि त्याच्यातलेच काय करायचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारायचे आहे. तर अशा पद्धतीने प्रथम वर्षासंदर्भातले परिपत्रक आहे, बाकीच्या सूचना आहेत त्या कॉलेजसाठी सूचना आहे. तर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की प्रथम वर्षाला जे ज्या ज्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा 5 जून ते 24 जून या दरम्यान होईल. पुन्हा आपण विद्यापीठ परीक्षेकडे वळू. तर या 3 नंबरच्या परिपत्रकानुसार विद्यापीठामार्फत होणाऱ्या परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष हजर राहून होतील आणि याच्या तारखा ज्या आहेत, त्या तारखा काय होतील परत विद्यापीठ आपल्याला कळवणार आहे. तर साधारणतः त्या जूनमध्येच्या परीक्षा होतील, हे मात्र सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्याचप्रमाणे या परीक्षा ज्या आहेत, त्या परीक्षा इतरही पदवी पदव्युत्तर ज्या परीक्षा आहेत, MA MCOM किंवा इतर ज्या परीक्षा आहेत, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, विधी, आर्किटेक्चर व इतर याच्या PhD डिप्लोमा किंवा इतर सर्टिफिकेट कोर्सेसच्या परीक्षा, ह्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत, याची सर्व विद्यार्थ्यांनी काय करायची नोंद घ्यायची आहे. तसेच विद्यापीठामार्फत इतरही ज्या प्रात्यक्षिक मौखिक परीक्षा प्रकल्प जे आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत, हेही ऑफलाईन स्वरूपामध्ये विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा केंद्रावर म्हणजे कॉलेजमध्ये उपस्थित राहून तुम्हाला परीक्षा द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांना अजून एक सूचना आहे की या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत कॉलेजवरती. दुसरी गोष्ट, YBA 4 परीक्षा 5 जूनपासून सुरू होणार आहेत. BA BCOM BA किंवा इतर जे फर्स्ट इयरला आहेत त्यांच्या परीक्षा. आता महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यापीठानं ज्या परीक्षा तारखा फॉर्म भरण्याच्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहिला आहे. तर त्याच्याही तारखा पुढं जात आहेत. तर या गोष्टी लक्षात घ्या. 25 ते 28/5, 19 ते 23/5 म्हणजे विलंब शुल्कामध्ये आता परीक्षा शुल्क चालू झालेलं आहे. अतिविलंब शुल्क हे अजून आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही परीक्षा फॉर्म भरले नाही, त्यांनी लवकरात लवकर परीक्षा फॉर्म भरावेत. 28 मेपर्यंत तुम्हाला त्याची मुदत आहे. दुसरी गोष्ट मी जाता सांगतो की याच्याबद्दलही आपण एक व्हिडिओ बनवला आहे की ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले नाही, त्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये काय होईल, तात्काळ करायचा आहे फॉर्म भरायचा आहे. ज्यांचे तांत्रिक अडचणीमुळे किंवा कॉपी केसमुळे निकाल लागले, त्यांचे निकाल काहींचे लागलेले आहेत, काहींचे लागत आहेत, तर निकाल तुम्ही वेळोवेळी चेक करावा आणि निकाल लागल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म भरावा. तर विद्यार्थी मित्रांनो, या अशा या महत्त्वाच्या काही सर्क्युलरबाबत आज आपण चर्चा केली आहे. परीक्षा फॉर्म भरण्याची